आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हॅलो, हा बोल ना त्या अरुण. अरे आपली देवसेना कुठेच सापडत नाहीये, ती कुठे गेली काहीच कळत नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? मला काय करायचं कळत नाही रे, तू जरा लवकर येतोस का? ठीक आहे. सर, पार्वतीपुरमच्या पार्वतीची फाईल मिळाली आहे. ठीक आहे सर, हीच फाईल आहे. खूप धन्यवाद. वेलकम सर. खूप तहान लागली आहे, चक्कर पण येते मला, कशी बाहेर जाऊ मी? आई मदत कर माझी. तुझ्या भरोश्यावर मुलीला सोडून गेलो, हीच मोठी चूक झाली. माझी खरंच काही चूक नाहीये वाटतं. देवसेनेच्या वाढदिवसाच्या दिवशी तू असं वागलीस? हा, आधीच ती गंगा सापडत नाहीये, आता देवसेना पण सापडत नाहीये. अरुणने आल्यावर मुलगी कुठे विचारलं तर काय सांगायचं? मला खूप भीती वाटते, मुलगी कुठे गेली असेल? देवसेना कुठे गेली? काय झालंय काय? अरे सकाळी तू गेल्यानंतर गंगाने कॉल केला होता, आज देवसेनेचा वाढदिवस आहे ना, तो मोठ्या थाटातच साजरा व्हायला पाहिजे असं सांगितलं. म्हणून आम्ही देवसेनासाठी ड्रेस घ्यायला निघालो, तेव्हा देवसेनाला सीताकडे सोडून तिची काळजी घ्यायला सांगूनच निघालो. पण घरी आल्यानंतर पाहिलं तर देवसेना कुठेच सापडत नाहीये. देवसेना कुठे गेली माहित नाही, ती तिच्या खोलीत खेळत होती आणि मी तिच्यासाठी खीर करत होते. तुला खीर कोणी बनवायला सांगितली होती? जेवढं सांगितलं तेवढंच करायचं ना, स्वतःची मनमर्जी कशाला चालवतेस तू इकडे? जर देवसेनेला काही झालं ना तर तुला सोडणार नाही मी. आता सांग ना देवसेना कुठे? अरे आमचा आधीच तिला सगळीकडे शोधून झालंय अरुण. आता जा आणि परत शोधा. ठीक आहे अरुण. देवसेना, 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 देवसेना. वाचव, इथून कशी बाहेर पडू सांग ना.